नमस्कार, मी महेश रमेश मेहर, मी राहणार लेण्याद्री गणपती, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। तर माझे वडील गेले 15 वर्ष झाले डाळिंब शेतीमध्ये काम करतात आणि स्वतःच्या शेतीत काम करताना ते इतरांनाही चांगल्या रीतीने मार्गदर्शन करतात। तर एक आदर्श कन्सल्टंट म्हणून बघितलं आतं, तर एक चांगला सल्लागार असताना कुठेतरी समस्या पण तेवढ्या उद्भवत चालल्यात गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये। पण त्यापैकी एक समस्या म्हणजे पिनहोल बोरर। त्याच्यावरती मार्केटमध्ये तर खूप साऱ्या कंपन्यांची, नामांकित कंपन्यांचे सोल्युशन मार्केटला उपलब्ध आहेत, पण म्हणावं तसं त्याचा रिपोर्ट मिळत नाही शेतकऱ्यांना। आणि त्याच्यामुळे आमच्या या भागातील, जुन्नर भागातील डाळिंब क्षेत्र कुठेतरी कमी होत चाललं आहे असं पाहायला मिळतं। डाळिंबामध्ये क्रांती पण होऊ शकते, कारण जागतिक बाजारपेठेमध्ये त्याला खूप मोठ्या लेवलला मागणी आहे। पण ह्या सोल्युशन म्हणजे ह्या समस्येबद्दल जास्त कोण बोलायला तयार नाही, आणि बोललं तरी काहीतरी लिक्विड फॉर्ममध्ये सोल्युशन असतात किंवा क्लोरोफॉर्म म्हणजे कीटकनाशकाच्या फॉर्ममध्ये सोल्युशन असतात। तर हे जैविक फॉर्ममधलं सोल्युशन आहे ह्या म्हणून हे जाणून घेतल्यानंतर मला असं वाटलं की आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये याचा प्रयोग करावा। तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मी 2 एकर क्षेत्रामध्ये कुठेतरी मला पिवळी झाडं पडलेली जाणवत होती, तर 45 ट्रॅप मी लावले, 45 फेरोमेन ट्रॅप मी लावले। त्या फेरोमेन ट्रॅपचं इन्स्टॉलेशन केल्यावर दुसऱ्याच दिवशी सकाळी मी ऑब्झर्वेशन घेतलं, तर सुरुवातीला पहिल्या ट्रॅपमध्ये एक अडल्ट मला सापडला त्याच्यामध्ये। त्यानंतर जसे दिवस गेले 15 दिवस दररोज माझं ऑब्झर्वेशन चालू आहे सकाळी आणि रात्री, तर स्वतःच्या शेतामध्ये आपण एक संशोधक झाल्यासारखं वाटलं। कारण आतापर्यंत ह्या अडल्ट पेस्टला मी स्वतःहून बघितलं नव्हतं डाळिंबामध्ये। तर ह्या फेरोमेन ट्रॅपमुळे कुठेतरी चांगलं सोल्युशन मार्केटला उपलब्ध झालं आहे, हे कोल्हापूरच्या ग्रीन रिव्होल्युशन या कंपनीने, त्यांच्या टीमने संशोधन करून हे उत्पादन मार्केटला आणलं आहे। तर याचा सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि जे काही डाळिंबाची मुळासकट काढून टाकण्याची काही तोड आहे ती आपण थांबवू शकतो आणि डाळिंबामध्ये परत एकदा क्रांती आपण आणू शकतो। धन्यवाद।